नमस्कार मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आणखी एक नवीन अपडेट तर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा कारण आज या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो स्क्रीनवरती बघू शकता पोलीस होण्याच्या स्वप्नाला खो तर मित्रांनो काय आहे हे अपडेट संपूर्ण माहिती आपण आता बघणारच आहोत तर या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा तुमच्यासाठी ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ती खूप अतिशय महत्त्वाची आहे आणि जबरदस्त आहे तर आजचा हा व्हिडिओ कंप्लीटली पूर्णच पहा मित्रांनो तर मित्रांनो एकोणसाठ टक्का विद्यार्थी आपले व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या खाली लाल अक्षरात दिलेला आहे आणि घंटीच्या बेलायकनलाही प्रेस करून घ्या चला मित्रांनो टाइमपास करता आपण आता संपूर्ण माहिती बघूया तर मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता पोलीस होण्याच्या स्वप्नाला खो तर तीन वर्षापासून भरती रखडलेली रखडल्याने तरुणाई निराश तर मित्रांनो बघा तीन वर्षापासून पोलीस भरती ही झालेली नाही आणि तरुणाई देखील निराश आहे तर विद्यार्थी संपूर्ण नाराज आहेत बघू काय अपडेट आहे जवळपास तीन वर्ष न झालेली भरती कोरोना साथीमुळे भरती कधी होणार याची नसलेली शाश्वती कित्येक वर्ष तयारी करूनही भरती होत नसल्याने पोलीस होण्याचे स्वप्न पाहणारे तरुण हतबल झाले आहेत घोषणा करूनही सरकार भरती प्रक्रिया राबवित नसल्याने या तरुणांमध्ये असंतोष शा, असंतोषाची भावना खदखद आहे काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागलेले अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर बारा हजार पाचशे अडुतीस जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवणार असल्याचे जाहीर केले होते मात्र घोषणा हवेतच सुविरली नोव्हेंबर दोन हजार एकोणावीसमध्ये भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले परंतु पुढे प्रक्रिया राबवली नाही दरम्यान गेल्या वर्षापासून कोरोना साथीमुळे भरती रखडली आताही सात केव्हा संपेल आणि भरती केव्हा होईल याची आतुरता भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना लागली आहे मित्रांनो बघा दोन हजार एकोणीसचा देखील इथे उल्लेख केलेला आहे तर दोन हजार एकोणीस साली ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे तर दोन हजार एकोणीस साली ज्यांनी फॉर्म भरलेला आहे जाहिरात निघाली त्यावेळेस संपूर्ण फॉर्म त्यांनी भरून घेतले परंतु अद्याप या पोलीस भरतीचा ठाव ठिकाण अजून देखील लागलेला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे बारा हजार पाचशे जागा ज्या अनिल देशमुख सरांनी डिक्लेअर केल्या होत्या तर अनिल देशमुख सर तर आता त्यांनी राजीनामा दिला परंतु भरतीची जी अफवा होती ती अफवा सारखीच झाली कारण भरती ही हवेत टंग टंगळली गेलेली आहे बारा हजार पाचशे अडुतीस जागा त्यांनी जाहीर केल्या परंतु ती भरती त्यांनी करून दाखवलेली नाही राजीनामा देऊन दिला आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तो भार सांभाळून गेलेला आहेत आणि दिलीप वळसे पाटील देखील याच्यावरती काहीही लवकर अपडेट देत नाही निर्णय घेत नाही तर लवकरात लवकर त्यांनी देखील जाहिरात जाहीर केली पाहिजे किंवा काहीतरी तारीख वगैरे डिक्लेअर केली पाहिजे तेव्हाच विद्यार्थ्यांना इथे कळणार आहे कारण तीन वर्षापासून जी भरती आहे ती रखडलेली आहे लवकरात लवकर त्यांनी तारीख वगैरे जाहीर केली पाहिजे मित्रांनो आता आपण बघू ज्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे तर अतिशय महत्त्वाच्या प्रतिक्रिया आहेत तर चला आपण त्या प्रतिक्रिया बघूया तर बघू शकता मित्रांनो पोलीस होण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसतानाही मी अॅकॅडमित प्रवेश घेऊन इथे बघा पोलीस होण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसतानाही मी अकॅडमीत प्रवेश घेऊन गे गेली तीन वर्ष तयारी करत आहे सरकार वारंवार तोंडाला पानं पुसत आहे अद्याप ही भरती निघत नसल्याने शेवटी निराश होऊन मिळेल ते काम करण्याचा निर्णय घेतला तर बघा मित्रांनो तर पराग साडवे विद्यार्थी तर साकोरी जुन्नर इथला आहे तर पराग यांनी बघा अतिशय महत्त्वाचं इथे म्हटलेलं आहे तर पोलीस भरतीची माझी तर आर्थिक परिस्थिती चांगली नसताना मी अकॅडमीत प्रवेश घेतला होता पोलीस भरतीची तयारी मी करत आहे तर अद्याप भरती झाल होत नाही तर मला कामाला लागा लाग भार पडलेला आहे तर बघा तो विद्यार्थी आता काम करत आहे पोलीस भरती ही होतच नाही तर विद्यार्थी काय करणार तर बघा नेक्स्ट बघू मित्रांनो आपण आता नेक्स्ट प्रतिक्रिया बघू प्रसाद चोरे विद्यार्थी आहे साकोरी जुन्नरीतलाच आहे तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे दररोज शारीरिक व्यायाम करून पुरता थकून गेलो आहे तर बघा दररोज शारीरिक व्यायाम करून पुरता थकून गेलो आहे वय वाढत आहे परिणामी शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचत चाललो आहे सरकारने भरतीबाबत त्वरित निर्णय घ्यावा तर एवढं त्याचं म्हणणे म्हणणं आहे तर बघा मित्रांनो खूप विद्यार्थी आता तयारी करत आहेत दररोज शारीरिक व्यायाम करतात ग्राउंड मारतात सोळाशे मीटर ग्राउंड मारतात शंभर मीटरचं ग्राउंड आउट ऑफ मारतात गोडापेक तयारी करतात संपूर्ण तयारी करतात परंतु पोलीसवरती व्हायला हवी तेव्हाच विद्यार्थ्यांचा इथे फायदा असणार आहे नेक्स्ट बघू मित्रांनो इथे बघा तिसरी जी प्रतिक्रिया आहे ती बघा बालाजी गव्हाने विद्यार्थी आहे तर मित्रांनो बालाजी गव्हाणे हा विद्यार्थी जो आहे तो बघा नांदेड इथला आहे इथे बघू शकता तर त्यांचं म्हणणं काय आहे ते देखील आपण जाणून घेऊ कोरोना संकटामध्ये सरकारची आर्थिक परिस्थिती खराब आहे हे आम्हालाही माहीत आहे तर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा पॉईंट कोरोना संकटामुळे सरकारची आर्थिक परिस्थिती खराब आहे तर आमची बी आहे सर्वांचीच आहे सरकारचीच नव्हे तर आमची देखील विद्यार्थ्यांची देखील आहे संपूर्ण विद्यार्थ्यांचीही देखील आहे परंतु त्यांनी बघा इथे काय म्हटलेलं आहे कोरोना संकटामध्ये सरकारची आर्थिक परिस्थिती खराब आहे हे आम्हालाही माहीत आहे तडजोड करून सरकार सरकार सरकारने शक्य तितक्या लवकर भरती घ्यावी सरकारकडून खूप अपेक्षा आहेत तर बघा मित्रांनो तडजोड करून विद्या सरकारने लवकरात लवकर ही भरती घ्यायला हवी सरकारकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत तर या अपेक्षांचा भंग सरकारदेखील करत आहे कारण अपेक्षा आहे विद्यार्थ्यांना सरकारने लवकरात लवकर भरती घ्यायलाच हवी बघू मित्रांनो नेक्स्ट अपडेट काय आहे इथे बघा नेक्स्ट प्रतिक्रिया तर निखिल पिंगट प्रशिक्षक आहेत बेल्ले जुन्नर इथून ते आहेत ठीक आहे निखिल पिंगट त्यांचं नाव आहे प्रशिक्षक आहेत त्या तर बघा मित्रांनो त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे इथे बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती एक मिनिट तुम्हाला दाखवतो तर तु। बघा आधी मुले अकॅडमीत मोठ्या संख्येने प्रवेश घ्यायची तर मित्रांनो बघा ते अकॅडमीतील आहेत तर बघा आधी मुले अकॅडमीत मोठ्या संख्येने प्रवेश घ्यायची कोरोनामुळे भरती होत नसल्याने मुलांचा अकॅडमीकडील ओढा कमी झाला आहे यामुळे विद्यार्थ्यांचे वय वाया जात आहे त्यांचे वयही वाढत असल्याने पोलीस होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहण्याची चिंत्या चिंता सतावत आहे तर बघा मित्रांनो तर बघितलं मित्रांनो तुम्ही यांनी किती अतिशय महत्त्वाचं सांगितलेलं आहे तर खूप विद्यार्थ्यांचं वय जे आहे ते वाढत चाललेलं आहे आणि या वय वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी देखील फिरू शकतं तर सरकारने याच्यामध्येही त्यांनी सांगायला पाहिजे की वयोमर्यादामध्ये देखील त्यांनी वय वाढवून दिली पाहिजे कारण खूप विद्यार्थ्यांचं वय आता वाढत चाललेलं आहे कारण भरतीच होत नाही कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे त्याकरिता आता त्यांनी वर्ष वाया जात आहेत त्याकरिता वयोमर्यादामध्ये देखील त्यांना चान्स मिळालाच पाहिजे तर त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर या मित्रांनो वयोमर्यादा वाढवली पाहिजे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला ठीक आहे तर अतिशय महत्त्वाची ही माहिती होती अपडेट होती तर बघा पोलीस होण्याचं स्वप्नाला खो आहे तर तीन वर्षापासून भरती रखडल्याने तरुणाई नाही निराशाही तर मित्रांनो ही अपडेट सरकारसाठी सरकारसाठी देखील होती कारण पोलीस भरती तुम्ही तयार करा म्हणून तयारीत ता, सुरुवात करा म्हणून तर मित्रांनो बघा खूप विद्यार्थ्यांनी ते प्रतिक्रिया दिलेली होती पोलीस भरती ही सुरू झाली पाहिजे म्हणून तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडलाच असेल आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नाईस नाव जरूर टाईप करा आणि एकोणसाठ टक्केच विद्यार्थी आपले चॅनल सबस्क्राईब करतात व्हिडिओ पाहून जातात तर मित्रांनो तुम्हाला रिक्वेस्ट आहे चॅनल सबस्क्राईब करून घंटीच्या बेलायकनला जरूर प्रेस करून घ्या कारण तुम्हाला असेच व्हिडिओ पोलीस भरतीविषयी नोकर भरतीविषयी पाहायला मिळतात त्यासाठी तुम्ही चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या तर संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला दिलीच आहे तुमचे काही अजून प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद